नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेवा अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तुमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे। जी आपली महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC मार्फत जी काही गटकची परीक्षा आहे त्याची जाहिरात नुकतीच झालेली आहे। ओके, तर जाहिरातीमध्ये एकूण पद, शैक्षणिक पात्रता, ओके, या संदर्भात जे काही तुमचे सगळे प्रश्न आहेत किंवा जाहिरातीमध्ये तुमच्या दृष्टिकोनातून जे काही महत्त्वाचं आहे त्या सगळ्या बाबीची आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तर चला, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात। सुरुवात करण्याआधी चॅनलवरला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि जाहिरात मित्रापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही शेअर करू शकता, ठीक आहे। तर सुरुवात करूयात। आज जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। ओके, जाहिरात बघा काय म्हणते की 228 पदाकरिता, ओके, ग्रुप सीची जाहिरात आहे आणि दिनांक 5 नोव्हेंबर 2022 रोजी जे आपले 37 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांच्या केंद्रावर ही परीक्षा होणार आहे, ठीक आहे। तर पहिले जे काही पद आहे, ओके, ते टेक्निकल आहे। ओके, त्याला जे काही क्वालिफिकेशन वगैरे आपण बघू जर, तर पहिल्यांदा पद जे काही किती आहेत ते बघून घेऊयात। उद्योग ऊर्जा व कामगार विभागांतर्गत जे काही पद आहेत ते उद्योग निरीक्षक गटक, ओके, एकूण 6 पद आहेत फक्त, पण हे पद वाढण्याची शक्यता आहे। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणतो की MPSCमध्ये पद वाढण्याचे चान्सेस असतात। अजांनी अर्ज करावा की नाही करा त्यांनी करावा, ओके। अजनी एक पद आहे, करू शकताय, ओके। विजांनी नाही आहे तरी बी ज्यांनी करा, ओके। जर पद नाहीच वाढले तरी असं समजा की तुमची प्रॅक्टिस होते ना, ओके, आपण किती पाहण्यात आहोत हे चेक होतं असं गृहित धरा। जर आणि नॉमिनल शुल्क आहे 300-400 रुपये, नथिंग, ओके। तर भजसाठी एक आहे, भज कसाठी नाही आहे, डसाठी नाही आहे, इमा वसाठी एक आहे, दोन आहेत, आणि विमा प्रसाठी नाही आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बलसाठी नाही आहे। एकूण आरक्षित पद हे जे की आपण बघितले हे तर ते आहे 4 आणि अराखीव 2 म्हणजे एकूण 6, ओके, ठीक आहे। बाकी सर्वसाधारणच आहे आणि इमा वसाठी फक्त एक महिलाला आहे आणि एकूण आरक्षित एक महिला आणि अराखीवपैकी एक महिलेला पद आहे, ठीक आहे। परंतु सगळ्यांनी अर्ज करायचा आहे, तुमचं स्कोर चेक होईल, ओके। आत्ता बघितलं सगळ्या लोकांनी काय सांगितलं होतं की एवढा लागेल, 50 लागेल, 52 लागेल, 55 लागेल, पण किती स्कोर लागला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। त्यासाठी कॉम्पिटिशन वाढत चाललं आहे दिवसेंदिवस। तुम्ही किती पाण्यात आहात, किती प्रमाणात तुमचा अभ्यास झालेला आहे या परीक्षेवरून तुमच्या लक्षात येतं, त्यासाठी जरूर फॉर्म भरा, ठीक आहे। त्याच्यानंतर दुय्यम निरीक्षक गटक जे काही गृह विभागाअंतर्गत हे पद येतं म्हणजेच राज्य उत्पादन शुल्क विभागाअंतर्गत, ओके। तर एकूण पदसंख्या जी काय आहे ती आहे 9, तर ते कसं सर्वसाधारणसाठी 1 आहे। त्याच्यानंतर ओके अजा वगैरे, तर त्याच्यानंतर हा कुठला भ ज बसाठी एक, कसाठी एक, डसाठी एक आणि इमासाठी एक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बलसाठी 2 आणि एकूण आरक्षित 7 आणि अराखीव 1 असे मिळून 8 आणि एक महिलासाठी आहे, ओके, टोटल झाले 9, हे बघू शकता। हां, एकूण ओके दिव्यांगासाठी 1 आहे, ओके, तर असे एकूण मिळून झाले 9, ठीक आहे। वित्त विभाग अर्जासाठी 14, अर्जासाठी 6, त्याच्यानंतर हा कुठला कॉलम येतो विजासाठी 3, भज जे काही ब आहे, ओके, NTB साठी आता मी असं म्हणेल की 3 आहेत, त्याच्यानंतर वित्त हे BC साठी 4, D साठी 3, इतर मागासाठी, इतर मागासच आहे ना, ओके, 21, आर्थिकदृष्ट्या विमा प्रसाठी 2, आर्थिकदृष्ट्या दुर्बल 12, एकूण आरक्षित किती झाले 68 आणि अराखीव 46 असे मिळून टोटल होतात 114, हे तुम्ही हा चार्ट बघून घ्यायचा आहे, हां, ओके, अर्ज करताना महिलांना किती, खेळाडूंना किती हे वगैरे, ठीक आहे। आणि अनाथासाठी 1 पद आहे, ओके, हे बघून घ्या, ओके, हा चार्ट, ठीक आहे। चला आता पुढे बघूया, सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत लिपिक टंकलेखक या पदाची ही जाहिरात, ठीक आहे। तर बघा एकूण पद आहेत 89, पण कुठले, मराठी
ज्याचं मराठी झालेलं आहे त्यांच्यासाठी. ओके, जे काही शब्द मर्यादा तुम्हाला माहितीच आहे, ज्याने केले त्यांना माहिती असणार आहे. ठीक आहे, एकूण पदसंख्या आहे 89. ती किती आहे? अजसाठी 8, अजसाठी 4, एसाठी 1, बसाठी 1, कसाठी 4, बजडसाठी 1, इमा वसाठी 11. विमा प्रला नाही आहे परंतु फॉर्म भरायचा आहे, स्कोर तरी चेक होईल ॲटलिस्ट. ओके, आर्थिकदृष्ट्या दुर्बलसाठी 12, एकूण आरक्षित 42, अराखीव 47, असं मिळून 89 सगळे पद होतात. ठीक आहे, सामान्य प्रशासन विभागांतर्गत लिपिक टंकलेपिंग जे काही इंग्रजी आहे, ज्याचे इंग्रजी 40 शब्द जे काय आहे ते झालेले आहे, त्यांच्यासाठी 10 जागा आहेत. ओके, पदसंख्या हे बघा, आता मी इथेच दाखवतो तुम्हाला. अर्जासाठी 1, अर्जासाठी 1, विजा आणि बज बसला जागा नाही आहे, तरी फॉर्म भरायचा आहे, ॲटलिस्ट स्कोर चेक होईल, किती अभ्यास झालेला आहे हे कळेल. ठीक आहे, त्याच्यानंतर बज कसाठी 1, डने भरायचा का? तर नक्कीच भरायचा, जागा नाही म्हणून सोडून द्यायचं नाही आहे. ओके, इमा वला 1, विमा प्रसाठी नाही आहेत, तरी फॉर्म भरायचा आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल 1, एकूण आरक्षित 5 आणि एकूण अराखीव 5, असं मिळून 10 टोटल जागा आहेत. आता बघा, हे जी काही परीक्षा होणार आहेत या कशा पद्धतीने होणार आहेत. ओके, महाराष्ट्र घटक जी काही सगळ्या मिळून जी काही परीक्षा आहे, मुख्य परीक्षा. ओके, संयुक्त पेपर क्रमांक जो काही 1 आहे, आता प्रियुक्त केव्हा होणार आहे? 5 नोव्हेंबर ना, तरी चेक करून घ्या 5 नोव्हेंबर हे बघा. ओके, 5 नोव्हेंबरला प्रिलिम होणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जे काही मेन्स होणार आहे, मेन्स ऑब्व्हियसली पेपर दुसरा सगळ्यांचा वेगळा आहे, पेपर ए जो काही 1 आहे तो सगळ्यांचा सेम आहे भाषा विषय. ठीक आहे, आणि तो चांगला स्कोरिंगचा विषय आहे तुमच्यासाठी, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं मराठी इंग्रजीचा चांगला अभ्यास करा. ओके, तो होणार आहे 4 फेब्रुवारी 2023. ओके, त्याच्यानंतर जो काही पेपर क्रमांक 2 आहे लिपिक टंकलेपिकचा, ओके, तो होणार आहे 11 फेब्रुवारी 2023. ओके, त्याच्यानंतर गट क जे काही दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्काचा आहे तो होणार आहे 25 फेब्रुवारी 2023, आणि कर सहाय्यकचा 4 मार्च 2023, आणि उद्योग निरीक्षक जो आहे त्याचा 2 पेपर क्रमांक 11 मार्च 2023 होणार आहे. ओके, हे आरक्षणासंदर्भात काही तरतुदी आहेत ते तुम्ही बघून घेऊ शकता, डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईन. ओके, त्याच्यानंतर खेळाडूंना आरक्षणासंदर्भात काही माहिती आहे, दिव्यांग आरक्षणासंदर्भात जे वेगवेगळे शासन निर्णय वगैरे ते तुम्ही बघून घ्या. ओके, जे आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगत बसत नाही आहे. ओके, आता वेतन श्रेणी. ओके, आपण ज्यांना नेमकं पगार किती भेटणार. ओके, आता उद्योग निरीक्षक एज 14 आहे. ओके, 35,000, तर तुम्ही कुठं आहे याच्यावर ते डिपेंड असतो, डी ए वेगवेगळा असतो. आता करंटला जे काही आहे डी एस अलाउन्स सिटीनुसार वेगळं आहे, समजा तुम्ही मुंबई पुण्यामध्ये असेल तर तुम्हाला 27% भेटतो, आणि तुम्ही कोल्हापूर सोलापूर वगैरे ज्या सिटीमध्ये असेल तर तिथे तुम्हाला किती भेटतं? 18%. आणि समजा कराड तासगाव वगैरे या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला किती भेटतं? 9%. तर ते डिफरन्स येतो, आणि एच आर येतो, म्हणजे डी एच आर जर पुण्यासारख्या ठिकाणी असेल तर तुमचं बेसिक जे काही होणार आहे त्याच्यानंतर तुमचं डी एन एस अलाउन्स आणि एच आर ए 30-30 आपण रँडमली पकडूया, बाकी जे काही अलाउन्स असतात. तर साधारणतः तुमचा पगार जे काही इथं 35 दिसतं ना बेसिक, तर 35 × 2 = 70, 65 ते 70 होतं. आणि आता मुंबईच्या ठिकाणी सांगतो मी, मुंबई किंवा पुण्याच्या ठिकाणी हे जे काही 32 दिसतं ना तर 60% ते पगार जातं. आणि कर सहाय्यकचं जे काही एस 8 आहे 25 जे काही दिसतं 25,500, तर तो साधारणतः 45-50,000 आरामात जातो. ओके, मुंबई आणि पुण्याचं मी पगार सांगतोय. ठीक आहे, लिपिक टंकलेख 19 म्हणजे 20 धरूया, 20 जे काही आहे ना तर 35 ते 40% पगार जातो. ठीक आहे, आता वयोमर्यादा. वयोमर्यादा म्हणजे किती आहे? तर उद्योग निरीक्षकला 19 वर्षापासून तुम्ही अर्ज करू शकता असं गृहित धरा. ठीक आहे, दुय्यम निरीक्षकांनी कर सहाय्यकला 18 पासून. ठीक आहे, तर करू शकता. आणि वय जे काही आहे ते मॅक्झिमम तुम्ही किती वाजे किती
वर्षापर्यंत करू शकता, अमागास 38 वर्षापर्यंत सगळ्या पदासाठी आणि मागासवर्गीय 43 वर्षापर्यंत. ओके, वय जे काही खेळाडू वगैरे आहेत ते 43 वर्षापर्यंत. ओके, माजी सैनिक वगैरे आहेत ते 38+2. ओके, हे जे आहेत ते बघून घेऊ शकता. दिव्यांगासाठी 45 वय आहे. ओके ठीक आहे. शैक्षणिक अर्हता काय आहे, तर उद्योग निरीक्षक जे काही आहे त्या पदासाठी काय आहे की मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. ओके, त्याच्यानंतर उद्योग निरीक्षक गट को शैक्षणिक अर्हता काय सांगितलेलं आहे त्याने, अभियांत्रिकी. ओके, स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयाच्या गटाशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयाव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानमधील किमान पदविका किंवा विज्ञान शाखेतील संविधान विद्यापीठाची पदवी. ओके, विज्ञान शाखेची पदवी असावी किंवा तुमचं सिव्हिल तसेच. ओके एक मिनिट, स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्यमधील गटाशी संलग्न वास्तुविज्ञान विषयाव्यतिरिक्त तुमचं सिव्हिल नसावं, आर्किटेक्चर नसावं, हे त्यांनी सांगितलेलं आहे. अभियांत्रिकी पदवी चालेल पण सिव्हिल अभिचेक म्हणजे आर्किटेक्चर वगैरे चालणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, तंत्रज्ञानमध्ये जर असेल किमान पदवी का ती पण चालेल. ओके, किंवा विज्ञान शाखेतील पदवी तुम्ही असणं आवश्यक आहे. ओके, आणि पदविका संदर्भातही दिलेले आहे, तुम्ही ते बघून घेऊ शकता. ओके, आंतरवर्षीयता पूर्ण केलेली असणे गरजेचं आहे. ठीक आहे, आता कर सहाय्यक यासाठी काय आहे, कर सहाय्यक जो काय आहे ना त्याला 30 आणि 40 दोन्ही असणं गरजेचं आहे. आणि मराठीसाठी 30 तुम्हाला शब्द प्रति मिनिट असणं गरजेचं आहे, आणि इंग्रजीसाठी 40 प्रति मिनिट शब्द जे काही तुमचं टायपिंगचं असतं ते असणं गरजेचं आहे. ओके, अर्थ पात्रता गणण्याचा दिनांक. ओके, तर हे काय, ठीक आहे, काय म्हणतात, मुख्य परीक्षेचा अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी विहित शैक्षणिक अर्हता प्राप्त धारण केल्याने अनिवार्य आहे. मुख्य परीक्षेचा जो काही अर्ज तुम्ही स्वीकारताय, MPSC स्वीकारते, ती जी काही दिनांक अंतिम दिनांक देखील आहे, समजा आता फॉर एक्झाम्पल ही मुख्य परीक्षा आहे असं गृहीत धरा, जे 5 नोव्हेंबर आहे, 5 नोव्हेंबरचा परीक्षा आहे, तर 25 ऑगस्ट काहीतरी याला तारीख आहे, 24 ऑगस्ट, बरोबर आहे, तर 24 ऑगस्ट ही खाली येईल तरी 24 ऑगस्ट साधारणतः आहे, तर बघून घेऊयात किती आहे, त्याच्यानंतर बोलणं सोपं जाईल. ठीक आहे, तर असं गृहीत धरा की हा मुख्यचा फॉर्म तुम्ही भरताय. ओके, तर किती तुमची 22 ऑगस्ट आहे. ओके, 22 ऑगस्टपर्यंत हे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, ही मेन्स असं गृहीत धरून चालतो. तर मेन्स आता ऑब्व्हियसली परीक्षा होणार आहे 5 नोव्हेंबरला. ओके, आणि त्याच्यानंतर पुढचा. ओके, आता पुढची जी काही परीक्षा होणार आहे ती वेळापत्रक त्यांनी दिलेली आहे, परंतु आपल्याला असं बोलता येणार नाही की फॉर्म केव्हापर्यंत भरण्याची मुदत असेल, परंतु आपण असं गृहीत धरू शकतो की जी काही इथे परीक्षाचं शेड्यूल दिलेलं होतं, कुठे गेलं तो, एक मिनिट, हां नाही वरती आहे. ठीक आहे, आता 4 फेब्रुवारीपर्यंत गट क आहे ना, तर 4 फेब्रुवारी म्हणजे साधारणतः जानेवारीपर्यंत तुम्हाला फॉर्म म्हणजे तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे असं गृहीत धरा. ओके, परीक्षेचा दिनांक काही असो. ठीक आहे, आता पुढे आपण इथपर्यंत आलो होतो. ओके ओके, त्याच्यानंतर हां जे शारीरिक मोजमाप आहे ना, 165 सेमी अनुवाने आणि छाती 79 सेमी आणि फुगवून 5 सेमी फुगवण्याची क्षमता असावी. ओके, महिलासाठी 155 अनुवाने उंची असावी आणि वजन जे काही आहे 50 किलोग्रॅम असावं. ओके, त्याच्यानंतर निवड प्रक्रिया. ओके ठीक आहे, त्याच्यानंतर काय आहे, ओके हे गुण आहेत, उद्योग निरीक्षक संयुक्त पूर्व परीक्षेचे गुण 100 आणि मुख्य परीक्षेचे गुण 200. ठीक आहे, त्याच्यानंतर मुख्य परीक्षेसाठी प्रवेश हे तुम्ही बघून घ्या, पहिल्यांदा अभ्यास करा त्याच्यानंतर बघत बसा. ठीक आहे, टंक लेखन चाचणी. ओके, कशी होणार आहे, त्याची कशी मार्किंग वगैरे आहे हे तिथे दाखवलेलं आहे, सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पूर्व परीक्षेसाठी पद्धती. ओके, हे तुम्हाला माहीत आहे, खा
ते तुमचं भरण्याच्या पूर्वी अपडेट करा प्रोफाईल, ओके, आणि खालील प्रमाणे कागदपत्र जे अपलोड करायचे आहे, परीक्षा शुल्क भरायचे आहे आणि जिल्हा केंद्र निवडायचं आहे. काय आहे दिव्यांगचा पुरावा जे काही असेल ते खेळाडूसाठी अनाथासाठी ओके जे काही तुमचे एव्हिडन्स आहे ते तुम्हाला हे सबमिट करणं गरजेचं आहे. ओके तुम्ही अर्ज हे चेक इलिजिबिलिटी चेक करा, मी त्याच्यावर क्लिक करा तुम्हाला कळून जाईल आपण कसा फॉर्म भरायचा हे याचा व्हिडिओ पण बनवून टाकूया ठीक आहे, मी तुम्हाला सोपं जाईल ठीक आहे. त्याच्यानंतर परीक्षा शुल्क जे काय आहे 394 आणि मागाससाठी आर्थिक दृष्टी दुर्बल अनाथ दिव्यांसाठी 294 आणि माझी सिकिनिकासाठी 44 रुपये ठीक आहे. त्याच्यानंतर हां अर्ज सादर करण्याचा कालावधी 1 ऑगस्टपासून चालू होते म्हणजे केव्हापासून उद्या तो शनिवार मी परवापासून अर्ज भरायला चालू होते ओके. त्याच्यानंतर म्हणजे 14 वाजता 2 वाजल्यापासून आणि दिनांक 22 ऑगस्ट 2022 ला म्हणजे रात्री 12 वाजेच्या पूर्वीपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता ओके. तर ऑनलाईन पद्धतीनं त्याच वेळेस तुम्ही पेमेंट करू शकता 22 ऑगस्टपर्यंत आणि SBI मध्ये जर करायचं असेल तर दिनांक 24 पर्यंत आणि दिनांक 25 पर्यंत ओके तुम्ही करू शकता म्हणजे चलनाद्वारे म्हणजे म्हणजे पेमेंट स्वीकारण्याचा अंतिम तारीख ठीक आहे. त्याच्यानंतर सेवा शर्ती ओके ठीक आहे. प्रवेशपत्र परीक्षेत प्रवेश वगैरे हे काही कॉमन सूचना आहेत ते नेहमीमध्ये देण्यात व्हिडिओ खूप मोठा होतो ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण बघितलं की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जे काही ग्रुप सी साठी 228 पदासाठी जी काही जाहिरात निघालेली आहे ती कशी आहे ओके. आणि सगळ्यांनी फॉर्म भरावा का, मी तर म्हणतो आवर्जून भरावा, तुमची प्रॅक्टिस होते, एन्व्हायरमेंट तुम्हाला भेटतो सराव परीक्षेपेक्षा, इथं प्रत्यक्ष तुमची तुम्ही कशी परीक्षा देताय काय मिस्टेक होतात हे पण कळतं आणि तुमचा अभ्यास किती प्रमाणात झालेला आहे हे पण कळतं. त्यासाठी नक्कीच या परीक्षेला फॉर्म भरा ओके. ऑल द बेस्ट तुम्हाला परीक्षेसाठी. आणि जे काही ग्रुप सीची जी काही परीक्षा आहे या परीक्षेचा जो काही सिलॅबस आहे त्या सिलॅबसानुसार जे काही उपयोगाचे पुस्तकं आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते प्रेफर करा म्हणजे लवकर तुमचा अटेम्प्ट क्रॅक होईल ठीक आहे. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत ऑल द बेस्ट.